मी ज्योति हरिदास धावणे, केंद्र शाळा कुरवली, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। आज मी तुमच्या समोर इंग्रजी शब्दांचे वाचन सोप्या सोप्या पद्धतीने कशा प्रकारे आपण करू शकतो याची सोपी ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे। मी सर्वप्रथम तुम्हाला इंग्रजी स्वर आणि व्यंजनांचे आवाज सांगणार आहे। इंग्रजीचे 5 स्वर असतात। या ठिकाणी ओवेल्स म्हणजे स्वर, इंग्रजीचे 5 स्वर ए ई आय ओ यू आणि बाकीचे 21 अक्षर ही व्यंजने असतात। या ठिकाणी या व्हिडिओ मध्ये सर्वप्रथम आपण ह्या 5 स्वरांचे पहिले आवाज लक्षात घेऊया, कारण प्रत्येक स्वराला एकापेक्षा जास्त आवाज असतात आणि ह्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला या स्वरांचे पहिले आवाज सांगून एच्या पहिल्या आवाजानुसार 3 अक्षरी शब्दांचं सोप्या सोप्या पद्धतीने कशा प्रकारे आपण वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो ही ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे। या ठिकाणी ह्या स्वरांचे पहिले आवाज आपण सर्वप्रथम लक्षात घेऊया। एचा पहिला आवाज ऍ, ईचा पहिला आवाज ए, आयचा पहिला आवाज ई, ओचा पहिला आवाज ओ, यूचा पहिला आवाज ओ। या ठिकाणी व्यंजनांचा सुद्धा आवाज मी तुम्हाला सांगणार आहे। बीचा आवाज ब, सीचा आवाज क, डीचा आवाज ढ, एफचा आवाज फ, जीचा आवाज ग, एचचा आवाज ह, जेचा आवाज ज, केचा आवाज क, एलचा आवाज ल, एमचा आवाज म, एनचा आवाज न, पीचा आवाज प, क्यूचा आवाज प, आरचा आवाज र, एसचा आवाज स, टीचा आवाज ट, व्हीचा आवाज व, डब्ल्यूचा आवाज व, एक्सचा आवाज एक्स, वायचा आवाज य आणि झेडचा आवाज झ। मी तुम्हाला सर्वप्रथम ए ई आय ओ यू या 5 स्वरांचे पहिले आवाज आणि बाकी 21 व्यंजनांचा आवाज या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेला आहे। आता याच्या पुढची स्टेप आपण लक्षात घेऊया। प्रत्येक स्वर ह्या 21 अक्षरांना जोडल्यानंतर त्याचा आवाज कसा तयार होतो हे आपण पाहणार आहोत। आपण सर्वप्रथम ए हे स्वर आपण प्रत्येक व्यंजनांना जोडूया। बी ए, सी ए, डी ए, एफ ए, जी ए, ए हे स्वर प्रत्येक अक्षरांना जोडल्यानंतर त्यांचा आवाज कसा तयार होतो हे जर आपण विद्यार्थ्यांना सांगितलं तर विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनाची, इंग्रजी वाचत असताना अक्षरांची फोड करण्याची आणि इंग्रजीबद्दल आवड निर्माण होण्याची शक्यता दाट असते आणि त्यांची इंग्रजीची भीती कमी होते। या ठिकाणी प्रत्येक मुळात व्यंजनांना आपण ए हे स्वर लावलेले आहे। आता आपण आवाज कसा तयार होतो हे मी तुम्हाला सांगते। बी ला ए हे स्वर लावल्यानंतर त्याचा आवाज तयार होतो ब्या। हा आवाज कसा तयार झाला हे मी या ठिकाणी तुम्हाला त्याची फोड करून सांगते। बी चा आवाज ब आणि ए चा पहिला आवाज ॲ, तयार होते दोन्ही अक्षरांचा मिळून आवाज ब्या। अशा पद्धतीने प्रत्येक अक्षराला एक हे स्वर लावल्यानंतर कशा प्रकारे आवाज तयार होतो हे आपण सर्वप्रथम विद्यार्थ्यांना सांगूयात। सी ए चा आवाज क्या तयार होतो, डी ए चा आवाज ड्या, एफ ए चा आवाज फ्या, जी ए चा आवाज घ्या तयार होतो, एन ए चा आवाज न्या तयार होतो। अशा पद्धतीने उजळणी घेतल्यानंतर आपल्याला 3 अक्षरी शब्दांचं त्यांचं वाचन घ्यायचं। अतिशय सोपी पद्धत आहे। पहा, ह्या 2 अक्षरांना फक्त 3रा अक्षर जोडल्यानंतर लगेचच आपला 3 अक्षरी शब्द तयार होतो। मी तुम्हाला सर्वप्रथम 3 अक्षरी शब्दाचं वाचन सोप्या पद्धतीने कसं करतात ते तुम्हाला मी सांगते। या ठिकाणी मी शब्द 3 अक्षरी लिहिलेला आहे, बी ए टी। मी आधीच तुम्हाला सांगितलं की पहिल्या 2 अक्षरांचे आपण आवाज कसे तयार करून घेतलेले आहे, कारण ए हे स्वर प्रत्येक अक्षराला जोडल्यानंतर कसा आवाज तयार झाला हे आपण बघितलेलं आहे। 3 अक्षरी शब्दांचं वाचन करत असताना ह्या तयार झालेल्या 2 अक्षरी शब्दांच्या आवाजाला खूप महत्त्व आहे, कारण 3 अक्षरी शब्दांचं वाचन हे पहिल्या 2 अक्षरांचं वाचन करून त्याला फक्त 3रा अक्षरांचा आवाज त्याला जोडायचा आहे। म्हणजेच पहिल्या 2 अक्षरांचा आवाज प्लस 3रा अक्षराचा आवाज। सर्वप्रथम आपण बी ए ह्या 2 अक्षरांचा आवाज लक्षात घेऊया, तो म्हणजे ब्या, आणि त्याला फक्त 3रा अक्षराचा आवाज आपल्याला जोडायचे। 3रा अक्षर आहे टी आणि टी चा आवाज आहे ट, आपला शब्द तयार होतो ब्या।
ठिकाणी दुसरा एक शब्द मी तुम्हाला या ठिकाणी सांगते सीएपी। सीएचा आवाज सर्वप्रथम आपण लक्षात घेऊया, सीएचा आवाज होतो क्या आणि पीचा आवाज तयार होतो प, तयार झाला शब्द क्या। अशा पद्धतीने विद्यार्थ्यांकडून ह्या 21 अक्षरांना ए हे स्वर जोडल्यानंतर फक्त तिसरा एखादा अक्षर जोडल्याबरोबर कशा पद्धतीने आपण त्याचं सोप्या सोप्या पद्धतीने वाचन घेऊ शकतो हे समजावून सांगितल्यानंतर आपल्याला इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 10 वरती एक बास्केट दिलेले आहे आणि त्या बास्केट मध्ये सुद्धा जे शब्द आहेत ते सर्व शब्द ए चा पहिला आवाज ऍ ह्या साउंड वर आधारित आहे, ते आपण त्यांना सरावासाठी देऊ शकतो आणि विद्यार्थ्यांचं इंग्रजी सोपं करू शकतो। धन्यवाद।